मनशाच्या जीवनात 60 वर्षा ज्यांना जाता त्यांना ताजो आम्ही बरो व्हडलो उत्सव करतात. आमच्या घरातल्या जाणट्यांचे तुम्हाला सगळ्यांना खबर असतं, घरात आमचे जाणटी असतात 60 वर्षा झाली. 60 वर्ष झाली की एक तर रिटायरमेंट घेऊ आणि ताजो एन्जॉयमेंट करू. 60 वर्ष झाली. 60 वर्ष म्हणजे किती आहे? 60 वर्ष म्हणजे आम्ही त्याला सीनियर सिटीजन म्हणतात. 60 वर्ष झाली की तो सीनियर झाला. 60 वर्ष झाली की त्याला आणि मातशी मॅच्युरिटी आहे, चढ आहे. पहिली आणली असताच पण 60 वर्ष झाली की त्याला मॅच्युरिटीचे आम्ही शिक्को मारतात कन्फर्म. असे म्हणून ते 60 वर्ष आम्ही मनयतात. एखाद्या संस्थेच्या जीवनात 60 वर्ष, इन्स्टिट्यूशनच्या जीवनात 60 वर्ष म्हणजे किती असतं की त्या 60 वर्षांत ताणी त्या संस्थेन किती काम केलंय, खूप पावलंय, ते आज किती करपाक सोदतात, या सगळ्याचा एक फट लेखाजोखा किंवा आढावा घेऊचा असता. आणि म्हणून ती संस्था खूप आशिली, कोणे स्थापन केली, कशी टिकली, कोण कोण भीतर इन्वॉल्व झाले, किती त्यांच्यानी बरे काम केले असा, अशा सगळ्या गोष्टी ताजो आम्ही एक आढावा घेतात. ताजे पुस्तक छापतात आणि म्हणतात पळय आमची संस्था अमुक अमुक एक संस्था, त्या संस्थेक 60 वर्षा झाली आम्ही हे काम केले असा. पण एखाद्या राज्याच्या जीवनातली 60 वर्षा म्हणजे किती असतात? आता तसं खरंच माझ्या सारख्याच्या मनात गोंधळ जाता. आमच्या गोव्यात 60 वर्ष झाली म्हणजे किती झाले? 60 वर्षा पहिली गोय आमच्या नाशिल्लं किती? खरं आशिल्लं गोय 60 वर्ष पहिली गोय नाशिल्लं. आता आम्ही आजादी का अमृत महोत्सव म्हणून 75 वर्षां झाली आमच्या देशात स्वतंत्र जाऊन ते मनयतात. 75 वर्षा आधी आमचे आमचो देश नाशिल्लो किती? काय लोक आमच्या भीतर हो भ्रम निर्माण करतात, ट्राईंग टू डिसीव अस पर्पजली. आणि म्हणून ज्यांना गोय आमचो देश स्वतंत्र झालो 1947 सन, त्यावेळा आमकां ते सांगतात इंडिया इज अ नेशन इन मेकिंग, एज इफ देर वॉज नो नेशन इन एज इंडिया प्रायर टू 1947. सो ऑल्सो गोवा इज ऑल्सो अ स्टेट विच हॅज कम इन टू एक्झिस्टन्स ओनली आफ्टर 1961. असे एक आमच्या मनात घालपाचा काही जण प्रयत्न करतात. इतलेच नाही की ज्यावेळा ताजो ऑपरेशन विजयाचा हांगासर उल्लेख झाला, भारताची सैन्य हांगासर ज्या वेळार हांगा ऑपरेशन विजय म्हणून हांगासर आयले गोंय मुक्त करपा खातीर म्हणून, ताज्या उपरांत कांय हांगासरले ह्या देशातले कांय प्रॉमिनंट लोक जे इंडियन काउंसिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आयसीएचआर हाजे कडेन रिलेटेड असतात आणि आमच्या गोंयच्या युनिव्हर्सिटीतून भाषण करतात की गोव्याचे ज्या वेळार भारतीय सैन्य आले, इंडियन आर्मी एंटर्ड इन टू गोवा टू लिबरेट द गोवा, इट वॉज कन्सिडर्ड एज एन एग्रेशन. गोयचेर आक्रमण केले इंडियन आर्मी. गोवा युनिव्हर्सिटी घेऊन भाषण करतात. असो भ्रम आमच्या भीतर निर्माण करप आणि आमकां कन्फ्यूज करून उडवप. तुम्ही मारे आताचे तुमकां 60 वर्षां झाल्यात. हांव आता हिमाचल प्रदेशाचो गव्हर्नर असा. हिमाचल प्रदेशाचे थंय एक जागो असा, त्या गावाचे नाव असा, व्हडलो गाव असा, रेणुकाजी. अशा गावाचेच नाव रेणुकाजी. रेणुका ही कोण? माता रेणुका. म्हणून आमच्या संस्कृतीन भगवान परशुराम ताजी आई. भगवान परशुराम हाचो जन्म त्या रेणुकाजी म्हणून त्या गावांत थंय झाला. बरे म्हणले मंदिर असा, खूप सुंदर मंदिर असा, रेणुकाजीचेय मंदिर असा, देऊळ असा. हांव वचून आयलो थंय, उत्सव आशिल्लो आता थंय. पण म्हाका दिसताले की गोंयचे आमच्या वर्णन जे करतात परशुराम भूमी गोमंतक म्हणून, आणि हांव आता त्या परशुराम भूमी रेणुकाजी थंय पावलो. हांवूय कन्फ्यूज झालो, हे कितें म्हाका कळना जालें.
थंयचे लोकांक विचारले की परशुराम परशुरामाचो जन्म हांगाच जाल्लो. तांच्यानी म्हाका परशुरामाच्या बद्दल एक चरित्र वाचपाक दिले. तातूंत परशुरामान ही जी सगळी कोकण प्रदेश जो आसा, कोकण म्हणजे आज फक्त महाराष्ट्रातलो रत्नागिरीच्या सकल आणि गोंयच्या इथलो भाग तितलोच कोकण नाही. ताजो उल्लेख आमच्या हातून आसा पुराणांनी वेदान जो आसा, ती परशुराम भूमी गोमंतक म्हणजे अपटू कोची आसा, हाका कोकण म्हणतात कोची पर्यंत. आणि या सगळ्या भूमीचे निर्माण हे परशुरामान केले असो उल्लेख थंच्या लिटरेचरात आसा. आमच्या सगळ्यांचे नाते जे आसा ते कसे आसा ते पळयात. आणि म्हणून आम्ही फाटल्या 60 वर्षा पहिली हांगासर अस्तित्वान येऊ ना. Our existence is not only for last 60 years. We have been in existence for crores of years. कारण ज्या वेळार हे सगळे लिटरेचर निर्माण झाले तातून ताचो उल्लेख असा गोंयच्या भूमीचा गोमंत भूमी म्हणून. ही अशी गोमंत भूमी जी असा ती 1961 परत एक फाट लिबरेट झाली, मुक्त झाली. आता आमका इतिहास जो असा तो असोच सांगतात गोय एक तर मुक्त झाले 1961, ताज्या उपरांतचो इतिहास तोय आमच्या शाळांनी शिकयतात का खबर ना, तुमका चढ खबर असतली. पण ताज्या आदलोय इतिहास जो असा आमचा तोय किते आमका चढ खबर असता असो नाही. आमका विचारले गोयचो इतिहास सांग म्हणतात, आमच्या आमचो इतिहास केन्नाच्यान सुरू जाता 1510 केन्ना, ज्या वेळा आफोंस दे आल्बुकेर्क आमच्या गोंयान आयलो. आफोंस दे आल्बुकेर्क हो गोंयान आयलो, वास्को डा गामा गोंयान येऊ ना, हे बी लक्षात धरत. आयलो तो आफोंस दे आल्बुकेर्क तो आयलो, ताणे आक्रमण केले, ताणे हांगासर कितें केले आणि गोंय घेतले हळूहळू. होच इतिहास आमकां सांगता. ताच्या आदी गोंय अस्तित्वान नाशिल्ले ते कितें. आता आमी डॉक्युमेंटरी पळयली, त्या डॉक्युमेंटरीच्या भीतर फाटलो इतिहास सगळो सांगला. कदंब राजाचे राज्य कसे आशिले, चालुक्याचे कसे आशिले, विजयनगरचे साम्राज्य खंय आशिले, खंयच्या नगर म्हणजे बीसी बिफोर क्राइस्ट त्यांनाच्या नगर कोण कोण आशिले, हाजो इतिहास सांगपाचो प्रयत्न त्या लहानशा 10 मिनिटाच्या डॉक्युमेंटरीन केल्लो आसा. ही डॉक्युमेंटरी सुद्धा आम्ही परत परत जर पळयली जाल्यार गोंयचो इतिहास वेगळो सांगपाची गरज पडची ना. आमकां ते शिकपाक जाय. वी ऑल आर स्टुडंट्स. आयज आमच्या मनान ही उर्जा आसा काय कितें, आमकां दिसता काय कितें की म्हाका गोंयचो इतिहास खबर आसपाक जाय. दुर्दैवान अनफॉर्च्युनेटली अवर हिस्ट्री बुक्स टेक्स्ट बुक्स डजंट मेन्शन एनीथिंग अबाउट अवर हिस्ट्री. इट इज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग. But you people are not responsible for this. तुमच्या मनात ऊर्जा असा, तुमच्या मनात इच्छा असा की किदे माका फुडें शिकपाक जाय, कळपाक जाय, खबर असपाक जाय. पण आमची आयची आयची पिढी किंवा कालच्या पिढीन जर तुमच्या मुखार हे दवरूकच ना जाल्यार why do I blame our today's youth? Why should I? आयची भुरगे मारे तांकां काय खबर असना. हे म्हणत सोपे असता, बट हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? वॉज नॉट अवर जनरेशन रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? आमच्या भुरग्यांच्या मनात खंयची इच्छा असपाक जाय या देशाबद्दल, या गोंयाबद्दल, हे कोणे शिकोवपाक जाय आशिल्ले फाटल्या पिढयेन, म्हणजे आमच्या पिढयेन. आज तुमच्या मनात जर कितें बरें आसत जाल्यार ताचो परिणाम आमकां फाल्यां पळोवपाक मेळटलो. You tell me the songs of your youth. कोणे एकट्यान म्हटलंय की you tell me the songs of your youth, I will tell you the future of your nation. आज आमची तरुण पिढी, आमची भुरगी किदें विचार करतात, सॉंग्स म्हणजे किदें विचार करतात ते सांगात म्हाका. फाल्यांचे ह्या देशाचे फ्युचर किदें आसा ते हांव सांगता. But our last generation was a total failure to give this some sort of aim before our youth. Did we? Yes, we failed.
आणि म्हणून आज आमकां हे भुरग्यांक मुखार हे सगळें मांडचें पडटा, सांगचें पडटा की आमचो हो जो गोंय, आमचें गोंय जें आसा तें 1510 अस्तित्वान येवंक ना, पुर्तुगेज हांगासर आयलें तेन्नाच्यान, ताज्याय पयलीं हांगासर आमचें गोंय आशिल्लें, पुर्तुगेज येतकच हांगासर इतिहास कसो आसा तोय आमकां पळोवपाक मेळटा, तांच्यांनी कशे अत्याचार केले। हांव कोणा सरकारा विरुद्ध कोणा मिशनरी विरुद्ध हांच्या विरुद्ध उलयना, पण फॅक्ट इज अ फॅक्ट, मिशनरीज जेन्ना आयले हांगासर तांच्यांनी हांगासर खंयच्या पद्दतीन अत्याचार हांगासरल्या लोकांचेर केल्ले हो इतिहास आसा, इट इज अ फॅक्ट, यू कॅनॉट रिरायट। जसे आसा तसे आमी समजून घेवपाची गरज आसता, हो सगळो इतिहास आमकां खबर आसपाक जाय। आणि इतिहास जेव्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतात देन यू बिकम अ कॉमनल। आताची ही आमचं डॉक्युमेंटरी आशिल्ले तेव्हा कुंकळ्याचे आमचा जो संग्राम झाला, आम्ही हंगासर आमच्या इतिहासानुसार 1857 इट इज समटाइम्स कॉल्ड सिपॉईज म्युटिनी, इट वॉज अ म्युटिनी, हाव इट कॅन बी, म्हज्या घरांत जर दुसरो कोण घुसिल्लो आसा आणि ताका घुसलेलो मनीस असा ताका जर भायर उडोवपा खातीर हांव जर प्रयत्न करता, इज इट म्युटिनी? ते बंड असता, इट वॉज पार्ट ऑफ अवर लिबरेशन मुवमेंट ऑफ द कंट्री। म्हज्या घरांतल्यान जर दुसरो कोण घुसलो जाल्यार ताका घेवन नाचना। आणि म्हणून 1857 ज्या वेळार ते आंदोलन झालें, आमच्या देशांत स्वतंत्रतेचे आंदोलन आशिल्लें, तर दॅट वॉज फ्रीडम फायटर्स एज्युकेशन, पार्ट ऑफ अवर फ्रीडम फायटर मुवमेंट। माझो सांगपाचो मुद्दो हो आसा की कुंकळे जे आसा ते ताज्याय आदी हांगासर आमच्या कडेन युद्ध झाले, कुंकळेचे हांगासर जे आंदोलन झाले त्या वेळार ह्या देशांत भायल्यान आयल्ल्या लोकांनी आमच्या लोकांचेर आक्रमण केले, स्थानिक लोकांचेर, स्थानिक मनीस ताट म्हणून उभो रावलो थंय आणि जे कोण आक्रमण करपी आशिल्ले कितें कदाचित हातात क्रॉस घेतिल्लो आसत किंवा आणि कितें, पण तुम्ही आमच्या देशाचेर येऊन आमकां सांगू नाकात ह्यो गजाली। म्हणून ज्या वेळार उभे रावले त्या वेळार थंय युद्ध झाले थंय, इट वॉज एन वॉर, इट वॉज अ वॉर, वो आमच्या इतिहासाचा भाग जाऊ ना। Why we are ashamed to tell us our history to our youth? Why we are ashamed? कळना म्हाका, आमकां खबर असपाक जाय जे आमच्या घरांत घुसतात तांची नावं आम्ही आमच्या घरांत लायनात, जे आमच्या घरांत हांगासर घुसपाक आयले, मस्ती करपाक आयले, बंड करून आयले, बंदूक घेवन आयले, आमच्या घरांतल्या भयणींचेर, आमच्या घरांतल्या बायलांचेर बलात्कार केले, रेप केलो, तांची नावं आणि तांचे फोटो कोण केन्ना आपल्या घरात लायता काय किदें? अनफॉर्च्युनेटली वी आर डुईंग सेम थिंग। व्हेन वी हॅव अ सिटी नेम्ड वास्को डा गामा इट मीन्स सेम थिंग। वास्को डा गामा तो आमचे कडे आम कित्याक आयलो, ह्या देशांत कित्याक आयलो, वॉट वॉज हीज अचीवमेंट, अफोंस द आल्बुकर्कचो अचीवमेंट कितें आशिल्लो, आमकां खबर असपाक जाय। तांच्यांनी ह्या देशांतल्या भयणींचेर, आमच्या बायलांचेर, आमच्या आवयचेर बलात्कार केले, इट इज अ पार्ट ऑफ हिस्ट्री, इट इज रिटन, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सीस आर देर, बट वी स्टील टेक इन प्राइड इन कॉलिंग मायसेल्फ आय एम अ सिटीजन ऑफ वास्को डा गामा, आय स्टे इन दॅट सिटी बाय नेम वास्को डा गामा अनफॉर्च्युनेटली, बट हाऊ डू आय टेक प्राइड ऑफ इट? आम्ही घेऊपाक जाय अशें, अशें जगांत खंयच जायना। जगा कडेन लोक हसतात आमकां, कशें रे बाबा तुमी जगतात काय म्हणून, तातूंत फरक कांय पडना, फरक पडटा तो आमच्या विचार करपाच्या पद्दतीन, आमच्या मानसिकतेन, आमच्या आयडियोलॉजीन, आमची मेंटेलिटी कितें आसा तातूंत फरक पडटा। आणि म्हणून आमकां तो इतिहास खबर आसपाक जाय, कोण आमचे आणि कोण भायले खबर आसपाक जाय। हांव परत एक फाट सांगता, हांव कॉमिनल हातूंत वचना आनी खंय वचना, पूण फॅक्ट जो आसा तो फॅक्ट आमी पयस करपाची गरज ना।
हें जे सगळे हांगासर जें चलताले ताज्या विरुद्ध क्रिस्तांव ब्रागांझकोना उबो रावलो, ताज्या विरुद्ध फ्रांसिस लुईस गोमेस उबो रावलो, ताज्या विरुद्ध जगन्नाथराव जोशी उबे रावले, ताज्या विरुद्ध बाकीबाब बोरकार उबे रावले, ताज्या विरुद्ध विश्वनाथ लवंदे उबे रावले, ताज्या विरुद्ध प्रभाकर सिनारी उबे रावले, ताज्या विरुद्ध शारदा सावेकर उबी रावली, ताज्या विरुद्ध तेलु मस्करेनेस उबे रावले. Why? They were knowing this. टीबी कुन्ना हांचे एक लांचे पुस्तक असा, you must read it. त्या पुस्तकाचे नाव असा, denationalization of Goans. How our Goans are being denationalized by the Portuguese regime here and the missionaries particularly. It was published in the year 1946. Poilen. You must read it. You will come to know what it is. What is our liberation movement? What is our freedom fighters movement? आमी काय नामा वा अंगसर ऐकले राम मनोहर लोहिया जगन्नाथराव जोशी बाळा मापारी अशे सगळे जण असत ताणी आपले जीवनदान केले असत या गोया खातीर जीवनदान केले असत आणि या सगळ्यांच्या उळरीन हे आम्ही नावा घेतली ते सगळे जण असत टीबी कुंदांचे असत फ्रांसिस लुईस गोमेस असत एफ एल गोमेस म्हणून असत ते. What was his role? F.L. Gomez said, Amachan, they were Portuguese, they were Saladar Shaili, Shilti, Machi, Kami, Dalli, and they were trying to become a republic, democratic. Then election Gopats of Prayatna Gelo. F.L. Gomez got elected from, he was representing Goa in the Portuguese assembly, Lisbon. Toh Thisar Jaya Vachun, Tane Bhashan Ke Thin Kele, Kite Kun Bhashan Kele, I come from the land where Ramayana and Mahabharata is written and respected. Francis Luis Gomes ancha bhashan Portuguese cha Lisbon atle parliament atle asa. He was taking pride in our culture, in our literature, in our history. And that he manifested in Lisbon. ही वचून ताणे बिंदास्तपणान सांगले की हा खंयच्यान येता तो व्हॉट आय एम. ही वॉज प्राउड इन कॉलिंग हिमसेल्फ एन इंडियन. अशे आमचो हो इतिहास असा, हो सगळो इतिहास असा आमकां खबर असपाची गरज असा. आमी केन्ना शिकतले? बरें असा आज फाटल्या लोकांनी आमकां थंयसर शिकोवपाक शिकपाक घेवना, पूण आज आमी तयार आसात हाचे खातीर. आमकां शिकपाची इच्छा आसा. जर आमच्या मनांत येत जाल्यारच गोवा एक्ट 60 गोवा उत्सव हाका कितें अर्थ उरतलो. ना जाल्यार अशी सेलेब्रेशन जायत रावतात. म्हज्या जिवनांत 60 वर्सां जाली कितें आनी ना जाली कितें, वॉट डिफरन्स इट मेक्स फॉर मी. But in the life of a country, in life of a state, it matters. हमें आज या 60 वर्षा चा वर्णा चा उबे रावन फाटलान पड़ोपाप जाए, किदे what I have achieved and what I am going to achieve, फुडे पड़ोपाप जाए. आणि म्हणून आज या देशातल्या सगळ्या लोकांचे भविष्याचे जे किदे स्थान असा ते यूथ असा. एक प्रश्न साधो असता, आमची डेमोक्रेसी अशी असा तशी असा तशी सगळे असा. हा एक प्रश्न तुमका विचारता, हॅव यू रजिस्टर्ड युअर सेल्फ एज अ वोटर? हातवे करत जांका जांका बरे, व्हेरी गुड. जांका जांका 18 वर्षां पूर्ण झाली असात आणि आता रजिस्टर करपाक जाय. आय मस्ट गेट इन्वॉल्व्ड इन इट, इन दिस डेमोक्रेसी. गोयचो इतिहास असो खबर असपाक जाय म्हाका, तशें गोयचे आज प्रेझेंट टेन्स असा तोय खबर असपाक जाय, आणि फ्युचरचो पार्ट हांव आसतलो हेंय खबर असपाक जाय. आणि म्हणून तो प्रोसेस जर जावपाक जाय जाल्यार हांवें म्हजे वोटर्स लिस्टांत नांव घालून घेवपाक जाय.
Everybody who completes his 18 years of age by 1/1/2022 has to get it registered. खबर ना झाले वचात ऑफिसांनी इलेक्शन ऑफिसर नंतर डेप्युटी कलेक्टर नाले मामलेदाराच्या ऑफिसर गेट युअर सेल्फ रजिस्टर्ड फिल अप द फॉर्म 6 फॉर्म नंबर 6 नाही तो 6 असता गेट इट फिल रजिस्टर युअर सेल्फ एज अ वोटर हा कोणाक वोट करू ते सांगना बट इन दॅट डेमोक्रेटिक प्रोसेस आय मस्ट बी इन्वॉल्व्ड गेटिंग माय सेल्फ इन्वॉल्व्ड इन इट हे करपाक जाय ना झाले हा बघत फायर किती चालला हे चालला ते चालला हे उलेत राहतो उलोवपाचे म्हाका अधिकार त्यांना येतलो ज्यांना हा मतदानात बसलो आणि मतदान करून येतलो दिस इज व्हॉट इज मिलेड फ्रॉम अवर युथ टुडे आणि म्हणून म्हाका इतिहासही खबर असपाक जाय आय नो ज्योग्राफी ऑफ माय गोवा आय ऑल्सो मस्ट नो हिस्ट्री ऑफ माय गोवा आणि आमका या सगळ्यांच्या बद्दल विचार करपाची भावना माझ्या मनात येऊपाक जाय तुमच्या सगळ्यांच्या ऑफलाईन क्लासेस सुरू झाल्यो ऑर स्टील यू आर ऑनलाईन राईट नाऊ यू आर नॉट ऑनलाईन मोबाईल बी हातात असा आहे तू उलयता बोलय वी आर ऑनलाईन समवेअर एल्स इज इट सो नो प्लीज बी ऑफलाईन पण तुमच्या सगळ्यांच्या क्लासेस सुरू झाल्यो आणि मागीर क्लासेस सुरू जावच्या आधी म्हाका एक सांगा म्हाका खबर ना यू ऑल आर फ्रॉम 11-12 अँड यू आर स्टील हायर स्टुडंट हायर स्टडी असं झालं सुद्धा पूण आम्ही ज्या वेळा हा जेव्हा शाळेत वतालो स्कुलात वतालो ताज्या उपरांत आमच्या शाळांनी एक प्लेज जाताली प्लेज तुमकां सगळ्यांक याद आसा अजूनय जाता ना न्ही पण ती प्लेज याद आसा कोणाक कॅन समबडी टेल मी कोण सांगता म्हाका पहिलें वाक्य सांगात पहिलं सेंटेन्स इंडिया इज माय कंट्री करेक्ट ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स व्हेरी गुड I am happy you still remember it. You remember the letter of that. What is written? Can somebody tell me spirit of that letter? What does that mean? India is my country. All Indians are my brothers and sisters. How about here? What does it mean? Hey, again, letter. What is that? This is letter. What is the spirit behind that? आता मराठीत सांगपाचे झाले भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे असा शब्द आशिल्लो नाही म्हाका याद असा सारे भारतीय माझे बांधव आहेत ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स वाय हाऊ इज इट सगळे इंडियन म्हणजे भाऊ आणि बहिणी असतात कशा म्हणूया किती म्हणून आमची ज्यांना आवई येत असतात त्यांना आम्ही म्हणतात आमची भाऊ बहीण आम्ही सगळ्यांची एका घरातली आय थिंक देर इज सम स्पिरिट बिहाइंड दीज लेटर्स ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स हा अर्थच किती तरी वेगळो असतो And that earth जो असा ताजे spirit जे असा ताजे meaning असा that we have to live day to day. Why we all are brothers and sisters? Because we have one mother. And which is that mother? Bharat Mata. Exactly. India is my country. Bharat ही माझी mother असा, आवई असा. आणि म्हणून that is the reason we all Indians are brothers and sisters. ज्या वेळार माझी आवई एक असतात त्यांना आम्ही सगळे जण एकमेकांचे भाऊ बहिणी असतात इज दॅट स्क्रिप्ट नॉट रिक्वायर्ड टुडे वी अंडरस्टूड द लेटर बट व्हॉट अबाउट द स्पिरिट बिहाइंड दोज लेटर्स स्पिरिट म्हणजे भाव तातुल्लो अर्थ म्हाका कळ
त्या वेळार कळूंक ना जातलो कदाचित, पण आयज आयज कळपाक जाय म्हाका. आय कॅनॉट रन अवे फ्रॉम दीस रियलिटी. आणि म्हणूनच काश्मीरात ज्या वेळार एखाद्या बहिणीचेर म्हज्या बलात्कार जाता, त्या वेळार म्हज्या काळजांत सर्र जाता. कारण कितें? ती म्हजी एक भयण आसा. केरळात ज्या वेळार म्हज्या एका भावाचेर थंयसर कोण तरी अत्याचार करता, म्हाका खंय तरी काळजांत दुखता. आसामाक कितें घडलें, गुजराताक कितें घडलें, आनी खंयच्या देशाच्या भागांत कितें घडलें की म्हाका वायट दिसता. वाय? वी ऑल आर ब्रदर्स एंड सिस्टर्स. आमी सगळे जाण एकमेकाचे भाव भयणी आसात. दीस स्पिरिट इज इट सेल्फ इज नेसेसरी टुडे फॉर एनीथिंग टू बी डन. आमच्या देशांत, देश आमचो स्वतंत्र जालो 47 वर्षांत, पण ताज्या उपरांत आमकां कांयच पळोवपाक मेळूंक ना सारकें. आनी कोण कोण फाल्यां आतां आज आमी हांगासर आतां राष्ट्रगीत म्हटलें सगळ्यांनी मेळून, ताजो उल्लेख म्हजो मित्र दामून केलो. रियली वॉट स्पिरिट इट वॉज. म्हणजे म्हाका तर दिसलें खरेंच तें सुरवातीकच बंद जावपाक जाय आशिल्लें. आमी सगळे जाण एका आवाजान म्हणपाक उबे रावले. त्या इट सेल्फ म्हजें मन खरेंच भरून आयलें. दामून ताजो उल्लेख केलो की दीस इज एक्झॅक्टली वॉट यू हॅव इन युअर मायंड. बट अवर लिडरशीप देन डीड नॉट गिव्ह दीस. आणि म्हणून भारत माता की जय म्हणपाक जाय, जनगण मन म्हणून उभे राहपाक जाय, काय कितें जेन्ना पिक्चर हॉलान आम्ही स्वतःच ऑडिटोरियमात थंयसर त्यांना राष्ट्रगीत लागता, त्यांना हांव बसतलो काय उभो रावतलो हाजेर कोर्टान डिस्कशन जावपाचे. व्हॉट नॉनसेन्स इज दीस? दीस इज द स्पिरिट इन अवर हार्ट रिगार्डिंग अवर कंट्री, रिगार्डिंग अवर मदरलँड. कोर्ट नीड नॉट टेल अस तुम्ही उभे राहप काय बसप. ते हांव वंदे मात्र म्हणटलो की ना ते कोर्टान सांगपाची गरज ना. आय मेक दीस स्टेटमेंट व्हेरी रिस्पॉन्सिबली. माय स्पिरिट हो देश म्हजो आसा, ही माती म्हजी आसा, हांगा जन्माक आयिल्लो आसा हांव, ही संस्कृती म्हजी आसा, हो इतिहास म्हजो आसा. नो बडी कॅन टेल अस टू सीट ऑर गेट स्टँड अप. आय वील डू इट माय सेल्फ. हो देश म्हजो आसा आणि म्हणून राष्ट्रगीत जेव्हा चालू जातलें तेव्हा उभो रावतोच रावतलो. अँड दॅट स्पिरिट यू हॅव शोन. आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू ऑल टुडेज यूथ. रिअली यू हॅव डन अ कमेंडेबल जॉब. कदाचित डेस्टिनी तशी आशिल्ली. डेस्टिनी वॉन्टेड टू टेस्ट अवर स्पिरिट आणि म्हणून ते राष्ट्रगीत सुरू झालं आणि रोखडेच बंद झाले. बट यू टूक अप द बॅटन. Who started it from that point. This is what we have achieved at Goa 60. Goa 60 varshanje jale amke. This is the achievement. Ani mhanun je vela rangasar atta ami pahe bolele amche CDS Rawat, Bipin Rawat anche janna mrityu zalo, death zalo accidentally, ya deshatya sagalyan दुःख झालं, सगळ्यांना दुःख झालं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, पॉलिटिकल आयडियोलॉजी, एनिथिंग. कित्याक? बिकॉज दीस इज द स्पिरिट ऑफ अवर कंट्री. तांकां दिसपाक लागलें सीडीएस, आय हॅव नेवर मेट हिम, आय हॅव नेवर सीन हिम, आय डीड नॉट शेक हँड विथ हिम एनी टायम, बट स्टील आय फेल्ट अरे कष्ट आले, आमच्या घरानच कितें तरी घडलंय. That is the spirit of India. That is the idea of India. आणि म्हणून असे जेव्हा त्याचे मॅनिफेस्टेशन जाता, then I don't have doubts about my future of this place, this country. I don't have doubts. आज जर आम्ही किती अचीव केले असत जाल्यार हे अचीव केले असत. For all these 75 years and all these 60 years, we have achieved this. Our youth is thinking in the right direction. Tanka mass boost up karpachi garaj asa, push up devpachi garaj asa, and that we have to do. Ani mhanun ye Goa at 60 bhi je karyakram asat, it means that we have to stand up again against all odds.
ऑल ऑर्डर्स ते आमच्याने किती चालला ते माका किती पडला ताजे ते चालना थे नो एव्हरी इरेग्युलरिटी आय मस्ट करेक्ट इट कितें जाता थंय चुकीचें घडटा आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दीस एंड इट इज माय पार्ट एंड ड्युटी टू रेक्टिफाय इट गेट इट करेक्टेड दीस इज वॉट वी हॅव टू डू खरें म्हणजे म्हाका दिसता तुमी सगळीं भुरगीं जीं आसात तीं ह्या दृश्टीन विचार करीत आसतात देर इज वन गुड फ्रेज इन इंग्लीश इट इज कॉल्ड लाऊड थिंकिंग वॉट डज लाऊड थिंकिंग मीन्स म्हज्या मनान जे कितें विचार आसा पळय ते व्हडल्यान उलोवन दाखोवप वॉट आय डीड हियर नथिंग तुमच्या मनान जे विचार आशिल्ले पळय ती गोवाट 60 म्हणजे आमकां कितें करपाक जाय हें आसा यू पीपल आर रियली यंग पीपल यू नो यू थिंक वीथ एवरीथींग एंड यू ट्राय टू गेट थॉट्स फ्रॉम ऑल द सायड्स टू यू एंड तुमच्या मनान जे विचार आशिल्ले पळय ते हांवें तुमच्या मनांतले विचार हांवें व्हडल्या आवाजान उलोवन दाखयले दीस इज युअर थिंकींग एंड सो हांव मातशें व्हडल्यान हांगा मायक बी घेतला फुड्यान म्हणटकच उलयला म्हणटकच इट इज अ लाऊड थिंकींग सो आय डीड दॅट ऑन युअर बिहाफ नाव दॅट मायक्रो थिंकींग मायक्रो वर्कींग हॅज टू बी डन बाय यू पीपल यू हॅव टू डू इट आणि म्हणून म्हाका दिसता असे उत्सव जे आसात असे कार्यक्रम जे आसात हे कार्यक्रम खूप गरजेचे आसात सॉरी ह्या कार्यक्रमांची आवश्यकता आसा आम्ही जितल्या बऱ्या पद्धतीन हे कार्यक्रम करपाक लागतले तितल्या भितर म्हणजे चड इन्वॉल्वमेंट जातली आणि ही इन्वॉल्वमेंट म्हाका प्रत्येक वेळा करपाक जाय ह्या भावनेतल्यान आम्ही हांगच्यान वच्चे सरकार म्हाका कितें तरी काम करपाक सांगतले डोंट वेट फॉर सरकार सरकार कॅनॉट डू एवरीथींग आय हॅव टू डू फॉर एवरीथींग एंड गॉड हॅज चोजन मी टू डू दीस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी प्रमब्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा Thank you.